दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. जयंत पाटलांना अनिल बाबरांना मिळणारे मंत्रीपद खरंच खुपत आहे का? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परवा विट्यात आले होते. माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या विटा अर्बन या पतसंस्थेत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली. सदर बैठकीत त्यांनी कुणीही संत्री मंत्री होऊ द्या, सगळ्यांचा 7-12 माझ्याकडे आहे असं म्हणत अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे बंडखोर आमदार अनिल बाबर यांना इशारा दिला आहे. जयंत पाटील असं बोलल्याचं निवेदन वैभव पाटील यांच्या नावाने त्यांच्या प्रसिद्धी विभागाने माध्यमांना प्रसिद्धीस दिले होते. सदर बातमी प्रसिद्ध होताच काल आमदार अनिल बाबर यांनी पत्रकार परिषद घेत जयंत पाटील असे बोलणार नाहीत, ते संस्कारी नेते आहेत, ते मंत्रीपदावरून असं बोलणार नाहीत, त्यांनी असे बोलण्याची सुतराम शक्यता नाही असं म्हणत अनिल रावांनी वैभव पाटलांनाच त्यांचेच नाव न घेता जबाबदारीने वागा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे अशी तंबी दिली. काल जयंत पाटील काहीतरी बोललेलं आज वर्तमानपत्रात आलं, म्हणून आपण तुम्हाला सगळ्यांना बोलवलं आहे. गेल्या 25-30 वर्षात जयंत पाटलांना मी पाहिलेलं आहे, तर मला जयंत पाटील असं काही बोलतील असं काही वाटत नाही. म्हणजे संस्कार असलेला नेता आहे, एका मोठ्या नेत्याचे चिरंजीव आहेत आणि ते स्वतः मंत्री होते, त्यामुळं घटनेनं कायद्यानं असलेल्या मंत्रिपदाबद्दल मंत्रीनं संत्री असे शब्द वापरण्याची सुतराम शक्यता मला काही वाटत नाही. आता राजकारणामध्ये काही लोकांना अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करून काही बगलबच्चे तयार झालेत आणि सत्तेसाठी त्यांना सत्ता मिळण्यासाठी जयंत पाटलांचा उपयोग करून घ्यायला लागले अशी मला शक्यता वाटते. त्यांच्या डोक्यात सपिक डोक्यातून या कल्पना आलेल्या आहेत, माझं त्यात एवढंच मत आहे की 7-12 त्यांच्याकडे आहे पण फेरफार माझ्याकडे आहे. त्यामुळं कसल्या लढाईला नसल्या कुठल्या तरी कुचक्या मनोवृत्तीला मी घाबरत नाही. माझा स्वभाव नाही की असं काहीतरी कुचक्या मनोवृत्तीनं बोलायचा, माझा स्वभाव नाही. मी असल्या गोष्टीची शक्यतो उत्तर पण देत नाही, पण जयंतरावांच्या तोंडी ते शब्द घातलेले असल्यामुळं लोकांच्यात त्यांच्याबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून मी आज खरं बघायला गेलं तरी हे तुमच्यापुढं माझं विचार मांडण्याचा मी प्रयत्न केला. ज्याने मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये असलेल्या माणसाने कसं शक्य हो मंत्री संत्री तसंच म्हणायचं, पण आता वर कुठं जायचं झालं तर ज्यांच्या खांद्याचा उपयोग करून घ्यायचा आहे अशा काही त्यांच्यात अनियानी कदाचित हे पसरलेलं असेल असं मला वाटते. ते जयंत पाटलांना मग माहीत नसावं, मी त्यांना मात्र इशारा आहे माझा, ज्यांना हे बोलवायचं आहे आणि जे
हे तयार करून ज्यांनी दिलं त्यांना तर अतिशय गंभीर इशारा आहे की झालं एवढं झालं, जबाबदारीने नाही वागला तर माझ्याशी गाठ आहे. सदर बैठकीत जयंत पाटील असे बोलले की नाही बोलले हे तिथं उपस्थित असणाऱ्या लोकांना व जयंतरावांनाच माहीत. नव्या सरकारात आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वैभव पाटलांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाप्रमाणे जयंत पाटील बोलले असतील तर जयंतरावांना अनिल बाबर यांना मिळणारं मंत्रीपद खुपतंय का असा सवाल त्यांच्या कार्यकर्त्यातून विचारला जात आहे. 2014 नंतर भाजप व शिवसेनेचे एकत्र सरकार स्थापन केले होते त्यावेळी विधानसभेत बोलताना जयंतरावांनी आमच्या अनिल बाबर यांचा प्रशासकीय अनुभव मोठा आहे, त्यांचं काम चांगलं आहे, त्यांना तळागळातील लोकांचे प्रश्न माहिती आहेत, अशा माणसाला तुम्ही मंत्रीपद द्यायला हवे होते, त्यांना मंत्रीपद का दिले नाही असा सवाल केला होता. देवेंद्र फडणवीसांना उद्देशून ते बोलत होते, आमदार बाबर यांना मंत्रीपद द्या असं म्हणत होते. अनिल बाबर यांच्यासारखा उत्तम प्रशासक आणि चिकाटीचा कार्यकर्ता हा अध्यक्ष महोदय तुमच्या पक्षाला मिळणार नाही. तुम्ही सगळ्या आमदारांना एका बाजूला उभा करा आणि आम्ही आमच्या अनिल संपत आला शेवटचा मुद्दा अनिल बाबर यांना एका बाजूला उभा करा. तुम्हाला त्रास होतोय. आमच्या अनिल बाबर साहेबांनी जे काम केलेलं आहे ते कदाचित मी कोणाचा अवमान करू इच्छित नाही, पण एक चिकाटीचा वसंतराव दादांच्या तालमीत शिकलेला हा नेता त्याला तरी विधानसभेच्या मंत्रिमंडळात आपण घ्यायचं होतं. तेव्हा विधानसभेत बाबर यांना मंत्रीपद द्या म्हणणारे जयंतराव खरे की परवा मंत्री संत्री कोणीही होऊ द्या त्याचा 7-12 माझ्याकडे आहे म्हणत अप्रत्यक्ष इशारा देणारे जयंतराव खरे. जयंतराव अनिल बाबरांचे हितचिंतक आहेत की हितशत्रू आहेत हा भूतकाळात टाकणारा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षात जयंत पाटील आणि अनिल बाबर यांच्यात सुप्त संघर्ष होताच, टोकाचे मतभेद कधीच झाले नाहीत पण सुप्त संघर्ष सुरूच होता. एकेकाळी जयंत पाटील आणि अनिल बाबर एकाच पक्षात होते, राष्ट्रवादी दोघांनी एकत्र काम केलं, पण त्यावेळी अनिल बाबर हे आर आर पाटील गटाचे होते, आर आर यांच्या जवळचे होते. जिल्ह्यात जयंतराव आणि आर आर पाटील असे राष्ट्रवादीचेच दोन गट होते. या गटात कधी फारसा संघर्ष झाला नाही, त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले, पण आर आर पाटील यांच्या नंतर त्यांच्या गटातील नेते बाजूला पडले. पक्षात जयंतरावांची ताकद वाढली, त्यातूनच जयंतराव पाटील अनिल बाबरांना आडवे जात असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांच्यात होतीच. मधल्या काळात जयंत पाटील आणि अनिल बाबर एका स्टेजवरही आले होते, पुन्हा दोघांच्यात समेट होतोय असं वाटत असतानाच जयंतरावांनी टेंभूच्या वंचित गावांना निधी दिला, त्यावरून खडापूर मतदारसंघात राजकारण पेटलं, श्रेयवादाचा हत्ती अडला गेला, पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच अशा घोषणा वैभव पाटील करू लागले. यामुळे अनिल बाबर यांचा गट अस्वस्थ होताना दिसत होता, त्याचा प्रत्यय अधून मधून येत होता, एकमेकांवर तोफा डागणे सुरूच होते. परममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत राष्ट्रवादीकडून म्हणजेच जयंतराव पाटलांच्याकडून अनिल बाबरांना कसा त्रास दिला जात होता याचा पाढा वाचला. जयंत पाटील तर सगळे बोलत होते, जिकडे सभेला जात होते तिकडे बोलले पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच होणार, त्यामुळे आमच्या सगळे चलबिचल होत होते. बोले अरे काय आघाडीत आहे आपण कशात आहे, बोले पुढचा आमदार त्यांचाच होणार, बोले होऊ शकतो ना त्यांचा. अरे बाबा आमदार म्हणजे मुख्यमंत्री तो नंतर ना 100 झाल्यावरच मुख्यमंत्री होणार ना, मग 100 टार्गेट त्यांनी फायनल केलं होतं बरोबर. काही ठिकाणी जयंतराव सांगायचे तुम्ही शिवसेनेमध्ये आपलं NCP मध्ये या, आता आमचे काही पोरं बघा ते जयंत चंद्रकांत पाटील कुठे आहे रे तिकडे, ते जे तालुका प्रमुख उपाध्यक्ष उपजिल्हा प्रमुख आता पण ते खडसेंच्या भीतीने आणि पोलिसांच्या भीतीने 6 महिने बाहेर वॉन्टेड आहेत. आता त्यांना मी सांगितलंय आता मी मुख्यमंत्री आहे आणि देवेंद्रजी माझे सोबत आहेत, त्यामुळे तुला चिंता करायची नाही, ये लवकर ये. आणि सांगली तर तो आहेस रे, तर ते सांगलीचा माणूस बघा जयंतराव, सांगलीचा अनिल बाबर त्रस्त आहेतच, पण ते माहित आहे जयंतरावांना एक आमच्या माणसाला मोक्का लावला बरोबर.
नव्या सरकारमध्ये अनिल बाबर यांना मंत्रीपद मिळण्याची व ते जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाले तर बाबर ताकदवार होतील, त्रास देतील, त्यांचं महत्व वाढेल याची भीती त्यांच्या विरोधकांना वाटत आहे का? जयंत पाटलांना बाबर यांना मिळणारं मंत्रीपद खुपतंय का? असाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहे. जयंतराव असे बोलणार नाहीत असा विश्वास अनिल बाबर यांनी व्यक्त केला आहे. जयंत पाटलांनी असं बोलल्याचा थेट व्हिडिओ किंवा ऑडिओ नसल्याने ते खरेच बोलले की त्यांचे नाव वापरून बातमी तयार केली गेली आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अद्याप जयंत पाटील यांनी याचा खुलासा केलेला नाही, त्यांनी कोणतीच भूमिका व्यक्त केलेली नाही, ते स्वतः बोलत नाहीत तोवर प्रश्न उपस्थित होत राहणार. काल अनिल बाबर यांनी वैभव पाटलांना जबाबदारीने वागा, अन्यथा गाठ माझी अशी आहे असा सज्जड दमस भरलाय. यावर वैभव पाटील काय भूमिका घेत आहेत, काय उत्तर देत आहेत याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे.